पण त्यांचे कुटुंबीय सगळं एकांत रोड आहे आणि त्यांना 5-10 मिनिटाचा वेळ आहे, जवळपास तिथे कुठेतरी आहे म्हणजे रस्त्यावर गुलमोळाच्या वातावरण रस्त्या चंद्रपूरच्या वाटेवर आहे, तर ते 5-10 मिनिट लागेल त्यांना। त्याच्यामुळे थोडस प्रकाशांचं आहे की 5 मिनिटात आपण माझ्या मनोगतानंतर प्रकाशन सोहळा आणि त्याच्यानंतर या अन्नाशी राजगडकरजी आपलं स्वागत आहे इथे कार्यक्रमाला। माननीय मीनाक्षी राजेश राजगडकर मॅडम, माननीय मीनाक्षी राजेश राजगडकर मॅडम यांचं स्वागत मुख्यमंत्री करतील अशी मी त्यांना विनंती करतो। खास सुटीनं मिळत नव्हते तरी आता
तुमच्या कामाने काय आहे मला माहित नाही. आणि असेच आज वडील राजाभाऊ नाही आहे आणि तसेच आमचे मोठे काका स्वर्गीय नेताजी राजवेकर हे पण या जगात नाही आहे. आणि परंतु आमचे लहान काका आमचे मार्गदर्शक आमच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण प्रभू राजगडकर इथे उपस्थित झाले आहेत. मी काकांना आमंत्रित करतो या प्रकाशन सोहळ्यासाठी वर या कृपया स्टेजवर या आहेत. त्या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होत आहे यासारखा आनंद नाही आहे. आणि पुढची सूत्रे मी नंदित कुमार पोलीकर करतो. धन्यवाद साहेब. हा कौटुंबिक सोहळा आहे. सोबतच मित्रांच्या उपस्थितीत आणि मित्रांच्या सानिध्यामध्ये अतिशय सुंदर असा गुरुमोहराच्या वातावरणात या नवीन स्थिर संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. आणि या सोहळ्याचा आपल्याला इम्रान हाशमी आठवतो. एक गाणं चित्रीकरण झालं होतं की तुझे दिले होते, पण तो सफदर हाशमी नावाचे तुझ्या लेखक होते, कवी होते. किताबे बहुत कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती है. पुस्तक वाचलं पाहिजे, बरंच मस्तक म्हणतात. हा सोहळा पुस्तक प्रकाशनाचा संपन्न झाला. आणि धर्मेंद्र यांना विनंती कृपया आहे.